इस्रायलनं सिरियाची राजधानी दमास्कसमध्ये क्षेपणास्त्रांनी हल्ला केलाय. सिरियात इराणनं तयार केलेल्या लष्करी दलांवर हा हल्ला करण्यात आलाय. अमेरिकेनं इराणशी झालेल्या अण्वस्त्र करारातून माघार घेतली आहे. त्यानंतर मध्य आशियातल्या तणाव शिगेला पोहोचलाय. इस्रायलनं त्यातच काल रात्री सिरियातले इराणचे लष्करी तळ उधळण्याचा प्रयत्न केला. सिरियन क्षेपणास्त्र विरोधी तोफांनी इस्रायली क्षेपणास्त्र पाडण्याचा प्रयत्न केला, पण त्यात फारसं यश आलं नाही. दरम्यान इस्रायलच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देऊ असा इशारा इराणनं दिलाय. इराण हा इस्रायलचा नंबर एकचा शत्रू असून सिरियातील इराणच्या लष्करी ठाण्यांवर इस्रायल याआधी अनेकदा हवाई हल्ले केलेत. चीनमध्ये जगातला सर्वात लांब सागरी सेतू वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार आहे. हाँगकाँग आणि मकाऊ या दोन बेटवजा राज्यांना जोडणाऱ्या तब्बल 55 किलोमीटरच्या सागरी सेतूची ही दृश्य आपण पाहतोय. हा सागरी सेतू बांधून तयार आहे. यासाठी 1,33,000 कोटी रुपये खर्च करण्यात आलाय. चायना मॉर्निंग या वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार पुलाचं आयुष्य 120 वर्ष असून त्यासाठी 14,000 कामगारांनी कष्ट घेतलेत. पुलाचा पाया मजबूत रहावा यासाठी समुद्राच्या तळाशी खोदकाम करण्यात आलंय. शिवाय पूल मजबूत व्हावा यासाठी 60 आयफेल टॉवर उभारायला जितकं पोलाद लागेल तितकं पोलाद वापरण्यात आलंय. या पुलावरून रोज 40,000 वाहनं प्रवास करतील असा अंदाज आहे. पुलामुळे सध्या झुआई आणि हाँगकाँग या प्रांतातील 3 तासांचं अंतर अवघ्या 30 मिनिटात पार करता येणार आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे इस्रायलच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांचं केलेलं आदरातिथ्य सध्या चर्चेचा विषय ठरतोय. त्यांच्या जेवणासाठी सजवण्यात आलेल्या टेबलवर चक्क एक बूट ठेवण्यात आला होता, मात्र हा बूट नसून बुटाच्या आकाराचं भांडं होतं. यात शिंजो आबेंसाठी खास चॉकलेट ठेवण्यात आली होती आणि ती त्यांना देण्यातही आली. या बुटाचा खास फोटो शेफनं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे राष्ट्रपती किम जोंग यांच्यातील बातचीत करण्यात येणाऱ्या ठिकाणाबाबतची माहिती 1-2 दिवसांमध्ये दिली जाणार आहे. त्यामुळे शिखर संमेलनाच्या ठिकाणाबाबत अनिश्चितता अजूनही कायम आहे. इराणसोबत अणुकरार संपुष्टात आणल्यानंतरही अमेरिकेनं आगामी भूमिका स्पष्ट केलेली नाही. आता इराणविरुद्ध डोनाल्ड ट्रम्प प्रशासन काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. झिम्बाब्वेमध्ये नववधूवर मगरीनं हल्ला केला. या हल्ल्यामध्ये नववधूचा हात मगरीनं खाल्लाय. आपल्या होणाऱ्या पतीसोबत ती नदीच्या काठी फिरत असताना तिच्यावर हा हल्ला झाला. यानंतर रुग्णालयातच या दोघांनी विवाह केला. पोलंडमध्ये रस्त्यावर मोठा अपघात झाला. या अपघातात गाडीतील लिक्विड चॉकलेट्स रस्त्यावर विखुरली गेली. या चॉकलेट्सचा रस्त्यावरून काढणं खूप अडचणीचं ठरत आहे. न्यूयॉर्कमध्ये अंड्याच्या थीमवर प्ले हाऊस बनवण्यात आलाय. या प्ले हाऊसमध्ये नागरिकांच्या मोठ्या रांगा लागतायत. सौदी अरेबियामध्ये 24 जूनपासून रस्त्यावर महिला वाहन चालक दिसल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण सरकारनं महिलांनाही गाडी चालवण्याचा अधिकार असल्याचा कायदा केलाय. त्यामुळे 24 जूनपासून सौदीतल्या महिला गाडी चालवू शकणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे तिथल्या महिला खूपच आनंदी आहेत. महिलांना वाहन चालवण्याचा परवाना आणि प्रशिक्षण देण्यासाठी अनेक ड्रायव्हिंग स्कूल सुरू करण्यात आली आहेत. तर वाहतुकीचे नियम सर्वांना काटेकोरपणे पाळावेच लागतील असं वाहतूक विभागानं आधीच जाहीर केलंय. कर्नाटकातल्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राहुल गांधींनी मोदी आणि त्यांच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. कर्नाटकातली लढाई सिद्धरामय्या विरुद्ध भ्रष्टाचारी रेड्डी बंधू अशीच असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय. मोदी सरकारच्या परराष्ट्र नीतीनं देशाची पुरेवाट लागली आहे. चीनमध्ये जाऊन डोकलामविषयी मोदी मौन कसं काय बाळगतात असा सवाल राहुल गांधींनी केला. पंतप्रधानांनी सोनिया गांधींचं इटालियन मूळ असण्याचा मुद्दाही प्रचारात समोर आणला. त्यालाही राहुल गांधींनी चोख उत्तर देण्याचा प्रयत्न केला. एक सवाल है, एक तरफ कांग्रेस पार्टी के नेता हैं सिद्धरमैया जी बैठे हुए हैं, इनकी आप चेहरा देखिए, दूसरी तरफ येदुरप्पा जी बैठे हैं, दूसरी तरफ रेड्डी ब्रदर्स बैठे हैं. 35,000 करोड़ रुपए रेड्डी ब्रदर्स ने कर्नाटक की जनता से चोरी किया है. कंपैरिजन ही नहीं है. एक तरफ एक ईमानदार व्यक्ति जो प्रदेश के लिए काम करते हैं, दिल से काम करते हैं, दूसरी तरफ जेल में बैठे हुए, जेल से निकले हुए लोग. But any response you'd like to give to that whole Italian origin, which is being used as a my mother is Italian. My mother has also lived larger part of her life in India. She's more Indian
than many, many Indian people I see. My mother has sacrificed for this country. My mother has suffered for this country. And it shows the quality of the Prime Minister when he makes these type of comments. It shows the quality of the man. And I'm happy to let him do so. If he enjoys himself, if he likes it, welcome. Have a nice day. कर्नाटकमध्ये 12 मे रोजी विधानसभेसाठी मतदान होत आहे. त्याआधी प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. केवळ अर्धा तासच जाहीर प्रचाराची उमेदवारांना आता मुभा आहे. या काळात जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचण्याचा सर्वांचाच प्रयत्न आहे. आज कर्नाटकच्या वेगवेगळ्या भागात केंद्रातले तब्बल 20 मंत्री प्रचारासाठी उतरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री अनंत कुमार, प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासह भाजपच्या स्थानिक नेत्यांनी काँग्रेस विरोधात प्रचाराचा धडाका लावला. एकूण आरोप प्रत्यारोपांनी गाजलेल्या या प्रचाराचा केवळ अर्धा तासच आता शिल्लक आहे. फोर्ब्स मासिकानं जाहीर केलेल्या जगातल्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा समावेश पहिल्या 10 जणांमध्ये आहे. या यादीत मोदींचं नाव 9व्या स्थानी आहे. जगातल्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या दुसऱ्या क्रमांकावरच्या देशात मोदी खूप लोकप्रिय असल्याचं फोर्ब्सनं म्हटलंय. फोर्ब्सच्या या अंकानुसार जागतिक पातळीवर नेता म्हणून मोदींनी आपली प्रतिष्ठा वाढवली आहे. या यादीत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे पहिल्या क्रमांकावर आहेत. सलग 4 वर्ष अव्वलस्थानी राहिल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची यावर्षी दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तिसऱ्या स्थानी आहेत. जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल चौथ्या, तर ई कॉमर्स कंपनीचे अमेझॉनचे प्रमुख जेफ बेजोस 5व्या स्थानी आहेत. फोर्ब्सनं जाहीर केलेल्या 2018च्या सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत जगातील 75 व्यक्तींचा समावेश आहे. भारतात आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या थेट परदेशी गुंतवणुकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातील स्वदेशी जागरण मंचानं तीव्र विरोध केलाय. विरोध करण्यासाठी दिल्लीत मंचाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. 1 लाख कोटींच्या वॉलमार्ट फ्लिपकार्ट विलिनीकरणाच्या व्यवहारामुळे छोट्या दुकानदारांना मोठा फटका बसेल. भारतात रिटेल क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणुकीवर निर्बंध आहेत. हे निर्बंध धाब्यावर बसून वॉलमार्ट ही जगातली सर्वात मोठी रिटेल कंपनी फ्लिपकार्टच्या माध्यमातून भारतात छुपा प्रवेश करतीये, असा आरोप स्वदेशी जागरण मंचनं केलाय. तुमच्या आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या गुगलनं आता एक पाऊल पुढे टाकलंय. गुगल असिस्टंट आता थेट तुमच्यासाठी एखाद्या रेस्टॉरंटमध्ये किंवा एखाद्या सलूनमध्ये अपॉइंटमेंट बुक करू शकणार आहे. सध्या गुगल असिस्टंट फक्त तुमच्या आज्ञा ऐकून त्यानुसार काम करतं, पण पुढच्या काही महिन्यात गुगल असिस्टंट तुमच्याशी संवाद साधून थेट तुमची कामं करू शकणार आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कॅलिफोर्नियामधल्या गुगलच्या मुख्यालयात याचा डेमो दाखवला. तुम्हाला एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असेल तर गुगल असिस्टंटशी संवाद साधायचा, त्यानंतर गुगल असिस्टंट तुमच्यासाठी परस्पर हॉटेल बुक करणार आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना आज KM रुग्णालयातून सोडण्यात आलं. त्यानंतर भुजबळ सांताक्रूझ इथल्या सॉलिटेर या आपल्या निवासस्थानी पोहोचले. तब्बल 2.25 वर्षांनी घरी आलेल्या भुजबळांचं कुटुंबियांनी स्वागत केलं. पुढचे काही दिवस कुटुंबियांबरोबर वेळ घालवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी भुजबळ लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. भुजबळ यांना 4 मे रोजी न्यायालयानं जामीन मंजूर केला होता, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते काही दिवस KM रुग्णालयात उपचार घेत होते. आपण अद्याप पूर्ण बरे झालो नसून काही दिवस पूर्वीप्रमाणे सक्रिय न राहण्याच्या अटीवरच डॉक्टरांनी आपल्याला घरी सोडल्याचं भुजबळांनी सांगितलं. तसंच त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले. यानंतर भुजबळांनी घराखाली जमलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेतली, त्यानंतर पत्रकारांशी संवादही साधला. यावेळी भुजबळांनी शिवसेनेशी ऋणानुबंध असल्याचं कबूल केलं, तसंच उद्धव ठाकरेंचे आभार मानले. नुकतेच जामीन मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना Z+ सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत जाधव यांनी केली आहे. जयंत जाधव आणि पंकज भुजबळ यांनी काल मुख्यमंत्र्यांशी वर्षा निवासस्थानी भेट घेतली आणि ही मागणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन छगन भुजबळांच्या जीवितला धोका असून त्यांना Z+ सुरक्षा देण्याची विनंती केली आहे. छगन भुजबळ यांना ओबीसी योद्धा पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. उद्या म्हणजे 11 मे रोजी मुंबईतील आझाद मैदानात भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. राज्यस्तरीय ओबीसी जातीनिहाय जनगणना अभियान कृती समितीच्या वतीनं ही माहिती देण्यात आली आहे. संवैधानिक न्याय यात्रांतर्गत राज्यस्तरीय ओबीसी जातीनिहाय जनगणना अभियान 11 एप्रिल 2018 रोजी पुण्यातल्या समताभूमी फुलेवाड्यापासून सुरू झालंय.
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पडद्यामागच्या राजकीय घडामोडींना वेग आलाय. एकीकडे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले तर दुसरीकडे शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजप आणि काँग्रेसला हातमिळवणी केल्याची शक्यता आहे. पालघरमध्ये भाजपचा उमेदवार निवडून यावा यासाठी भाजपनं काँग्रेसला गळ घातली. काँग्रेसनं पालघरमध्ये सहकार्य केल्यास पलूस कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार मागे घेण्याची भाजपची तयारी असल्याचं कळत आहे. निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे तर येत्या 14 मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेनं उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. त्याला उत्तर देण्यासाठी भाजप आणि बहुजन विकास आघाडीनं मोठी रॅली काढत आपापल्या उमेदवारांचा अर्ज दाखल केला. भाजपचे उमेदवार असलेल्या राजेंद्र गावितांनी ढोल ताशांच्या गजरात उमेदवारी अर्ज भरला तसंच विजयाचा विश्वास व्यक्त करत काँग्रेसचे तळागाळातले कार्यकर्ते आपल्यालाच मदत करतील असंही सांगितलं. तर बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वात जोरदार रॅली काढण्यात आली. यावेळी जाधव यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. बावीस एप्रिल रोजी बोरिया जंगलात पोलीस नक्षल चकमकीत तब्बल 40 माओवाद्यांना गडचिरोली पोलिसांनी कंठस्थान घातलं होतं. त्याच्या निषेधार्थ आज 10 मे रोजी संपूर्ण गडचिरोली नक्षल्यांनी बंद पुकारलाय. या दरम्यान नक्षल्यांनी भामरागड आलापल्ली मार्गावर ताळगाव हेमलकसा गावाजवळ नक्षल बॅनर आणि पत्रकं टाकली तर काही जागी रस्त्यावरील झाडं तोडून मार्ग बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी रस्त्यावर पडलेली झाडं काढून मार्ग मोकळा केला. त्यामुळे या संपूर्ण भागात कुठल्याही प्रकारचा नक्षल बंदला प्रतिसाद मिळाल्याचं चित्र नाही. दुर्गम भागातील बस तसंच बाजारपेठा पूर्णपणे सुरू असल्याचं या बंद दरम्यानचं चित्र आहे. पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेत पोलीस पर्यटकांसोबत कसे वागतात याचा एक धक्कादायक प्रकार सोशल मीडियावर समोर आला आहे. परराज्यातील आलेल्या पर्यटकांकडून पोलीस पैसे घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 200 रुपये मागितल्यावर त्याची पावती मिळत नाही असं हा पोलीस सांगतोय. वीज बिलाची रक्कम 8 लाख आल्यानं जगन्नाथ शेळके यांनी आत्महत्या केली. अचानक एवढं मोठं बिल आल्यानं शेळके हताश झाले होते आणि याच हताशपणातून त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचं कळत आहे. सिंधीबाई तालुक्यातील घोट जंगलात वाघानं हल्ला केला. या वाघाच्या हल्ल्यात एक व्यक्ती मृत्यूमुखी पडला. हा हल्ला बुधवारी रात्री झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. वनविभाग घटनास्थळी दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे. मुंबई सत्र न्यायालयानं तत्कालीन आमदार आणि विभागप्रमुख विनोद घोसाळकर यांना शिवसेनेच्याच नगरसेविका शीतल म्हात्रेंनी केलेल्या अपमानास्पद वागणूक आणि धमकीच्या आरोपातून मुक्त केलंय. शीतल म्हात्रे यांनी घोसाळकरांकडून मानसिक त्रास होत असल्याचा आरोप करत पक्षात बंड केलं होतं. दहिसरमधील सार्वजनिक शौचालयाच्या भिंतींवर भ्रमणध्वनी क्रमांक लिहिल्यामुळे अनेकजण फोन करून त्रास देत असल्याचा म्हात्रेंचा आरोप होता. या सगळ्यामागे घोसाळकरांचा हात असल्याचा दावाही शीतल म्हात्रेंनी केला. म्हात्रेंच्या जबाबातून गुन्हा सिद्ध होत नाही असं न्यायाधीशांनी निकालात म्हटलंय. म्हात्रेंनी एकापेक्षा जास्त जबाब नोंदवलेत. शिवाय साक्षीदार आणि म्हात्रेंच्या जबाबात बरीच तफावत असल्याचंही आढळून आल्याचं निकालात स्पष्ट करण्यात आलंय. साक्षीदारांच्या जबाबानं म्हात्रेंचा खोटारडेपणा उघड होत असल्याचं न्यायाधीशांनी नमूद केलं. मुंबईतील अथर्व शिंदेच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलाय. तसंच अथर्व शिंदेच्या मित्रांची पोलिसांनी चौकशी केली आहे. अथर्व वाढदिवसाच्या पार्टीला गेला होता तेव्हापासून तो बेपत्ता होता. त्याचा मृतदेह आरे परिसरातल्या तलावात आढळून आला होता. ज्या पार्टीला अथर्व गेला होता त्या पार्टी दरम्यान भांडण झालं. या भांडणावरून पार्टीला आलेल्या इतर तरुणांनी केलेल्या मारहाणीत अथर्वचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जाते. दारू आणि अंमली पदार्थांच्या नशेत मारहाण झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. इंजिनिअरिंग फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी म्हणजेच कॉमन एंट्रन्स टेस्ट परीक्षा आज होत असून यंदा राज्यभरातून 4,37,000 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. महाराष्ट्रातील क्लस्टर विद्यापीठाला अधिक बळकटी मिळावी आणि राज्यातली शैक्षणिक गुणवत्ता अधिक वाढावी यासाठी राज्य सरकार रुसाला म्हणजे राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाच्या माध्यमाकडे प्रस्ताव पाठवणार आहे. याबाबतची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य रुसा कौन्सिलची बैठक विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तिन्ही क्लस्टर विद्यापीठांचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर या विद्यापीठांमध्ये कार्यरत असलेल्या प्राध्यापकांचं अनुदानही शासनामार्फतच सुरू राहणार असल्याचंही
विनोद तावडेंनी स्पष्ट केलं. मुंबईतल्या अंधेरीमधल्या कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाला ठोठावण्यात आलेल्या 175 कोटी रुपयांच्या दंड वसुलीबाबत महसूल मंत्रालय टाळाटाळ करत आहे. 14 एकर जमिनीवर हे रुग्णालय उभारण्यात आलं असून याचा वापर इतरही व्यावसायिक कारणांसाठी केला जात असल्यानं गेल्या वर्षी महसूल खात्यानं कोकिळाबेन अंबानी रुग्णालयाला दंडाची नोटीस पाठवली होती. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना अंबानी रुग्णालयाकडून ही दंडाची रक्कम वसूल करायची नसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. भाजप सरकारच्या स्वच्छ प्रतिमेला तडा जाऊ नये यासाठी याबाबत महसूल मंत्री तात्काळ निर्णय घेत नसून या प्रकरणी दिल्लीतून त्यांना अंबानी यांना दिलासा देण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी महसूल मंत्र्यांनी फाईल तपासणीनंतर यावर बोलू अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर रुग्णालयाकडून प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यात आला आहे. आपला लग्न सोहळा हटके व्हावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. भिवंडी तालुक्यातल्या आमणे गावातील प्रणाली विश्वजित केणे या 22 वर्षीय नवरीनंही आपला लग्न सोहळा हटके व्हावा यासाठी खास करवल्यांसह बुलेटवरून मंडपात एंट्री घेतली. नववधूनं अशी बुलेटवरून एंट्री घेतल्यानं नवरदेवासह वऱ्हाडी मंडळी आवाक झाली. तसंच नवरीचा बुलेटवरून एंट्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. टी20 दंगलमध्ये सुरुवातीला खराब कामगिरी करणाऱ्या मुंबई संघानं विजयाची हॅट्रिक केली आहे. कोलकात्याविरुद्धचा सामना 102 धावांनी जिंकत मुंबईनं चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. मुंबईचा यंदाच्या मोसमातला हा 5वा विजय ठरलाय. मुंबई आणि कोलकात्याच्या खात्यात समसमान 10 गुण आहेत, पण मुंबईनं कोलकात्यावर मोठ्या फरकानं विजय मिळवून आपला नेट रनरेट उंचावलाय. इडन गार्डन्सवरच्या या सामन्यात मुंबईनं कोलकात्यासमोर 211 धावांचं आव्हान ठेवलं. मात्र मोठ्या धावसंख्येचं आव्हान आणि प्ले ऑफची तीव्र चुरस यांच्या दडपणाखाली कोलकात्याचा संघ 108 धावाच करू शकला. टी20 दंगलमध्ये अव्वल हैदराबाद आणि तळाच्या दिल्लीमध्ये आज फिरोजशाह कोटला मैदानावर मुकाबला होतोय. या लढतीत हैदराबादच्या संघाचं पारडं जड असून दिल्लीसमोर हैदराबादचं कडवं आव्हान असेल. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली खेळणारा हैदराबाद संघ शानदार कामगिरी करतोय. पुन्हा एकदा आपल्या खेळीनं हैदराबादला विजय मिळवून देण्यासाठी विल्यमसन आतूर असेल. युसुफ पठाण, शिखर धवन, शाकिबुल हसन, सिद्धार्थ कौल आणि राशिद खानवर हैदराबादची भिस्त आहे. तर दुसरीकडे दिल्लीनं कर्णधार बदलला तरी त्यांच्या कामगिरीत फारसा फरक पडलेला नाही. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली जेसन रॉय, क्रिस मॉरिस, पृथ्वी शॉ, ट्रेंट बाउल्ट, अमित मिश्रा यांच्यावर दिल्लीला विजय मिळवून देण्याची जबाबदारी असेल. टी20 स्पर्धांच्या प्ले ऑफ आणि अंतिम सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय. प्ले ऑफ आणि अंतिम सामना रात्री 8:00 ऐवजी 7 वाजता सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती टी20 स्पर्धेचे कमिशनर राजीव शुक्ला यांनी दिली आहे. टी20 स्पर्धेचे सामने रात्री 7 वाजता सुरू करावेत अशी मागणी क्रिकेट चाहत्यांनी केली होती. प्रेक्षकांच्या मागणीमुळेच टी20 स्पर्धेचे प्ले ऑफ आणि अंतिम सामना रात्री 7 वाजता सुरू होणार आहे. 22, 23 आणि 25 मे रोजी प्ले ऑफचे सामने तर 27 मे रोजी मुंबईत अंतिम सामना रंगणार आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.